आज स्वामी विवेकानंद जयंती, त्यानिमित्ताने मी तुम्हाला एक महत्वपूर्ण स्वामीजींचे पाच थॉट्स पाच विचार की जे आपल्याला आपल्या जीवन जगताना प्रेरणादायी ठरणार आहे. जे पाच थॉट्स आपण बघूया. ऑल द पॉवर्स इज विदिन यू. पॉवर म्हणजे ताकद, शक्ती. इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यामध्ये सर्व शक्ती आहे. विदिन यू सर्व ताकद तुमच्यात आहे. यू कॅन डू एनिथिंग, तुम्ही काहीही करू शकता. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आणि तुम्ही त्यासोबत काही ठरवलं असेल पण त्या पॉवरच्या मदतीने, जी इनर पॉवर तुमच्याकडे आहे, जी आतील ताकद आहे, त्या मदतीने तुम्ही जीवनात सर्व काही करू शकता. आता आपण नेक्स्ट प्रोव्हर्ब बघूया. खूप सुंदर आहे बघा. एव्हरीथिंग इज इझी वेन यू आर बिझी. किती सुंदर आहे बघा. राईट से एव्हरीथिंग इज इझी वेन यू आर बिझी, बट नथिंग इज इझी वेन यू आर लेझी. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की एव्हरीथिंग इज इझी, सर्व काही सोपं आहे, पण जेव्हा वेन यू आर बिझी, तुम्ही एखाद्या कामामध्ये गुंगलेला आहात, एखाद्या कामात तुम्ही मग्न झालेला आहात, तर त्या कामामध्ये तुम्ही बिझी असाल तर ते काम इझी आहे. परंतु बट नथिंग इज इझी, परंतु तुम्हाला काहीच सोपं राहणार नाही. वेन यू आर लेझी, ज्यावेळेस तुम्ही आळशी असाल तर तुम्ही कुठलंच काम करू शकत नाही. फक्त थांबायची. नेक्स्ट स्वामीजींचा एक सुंदर सुविचार आहे, तो मला खूप वेळ आवडतो. मी खूप वेळ त्याला वाचत असतो, खूप वेळ त्याला लिहित असतो, आणि खूप वेळ त्याच्या वेगवेगळ्या अर्थ मला नेहमी मिळतो. बघा, त्या ठिकाणी पहिलं आहे, अराइज अवेक स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रीच. अराइज अवेक, उठा जागे व्हा. स्टॉप नॉट, थांबू नका. उठा जागे व्हा, थांबू नका. अंटिल द गोल इज रीच, गोवर ध्येय, टार्गेट, डेस्टिनेशन. आपण जे काही ठरवलेले आपला जो काही उद्देश आहे जीवनात, तो जोपर्यंत सफल होत नाही, तुम्ही जोपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं नाही. स्वामी विवेकानंदांचा एक खूप महत्वपूर्ण विचार. नेक्स्ट, इन अ कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? संघर्ष. इन अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन द हार्ट अँड द ब्रेन, फॉलो युअर हार्ट. म्हणजे काय? स्वामीजी काय म्हणतात बघा, की इन अ कॉन्फ्लिक्ट, ज्यावेळेस संघर्ष असेल, संकट असेल, तुम्ही कन्फ्यूज असाल, तुम्ही विचारामध्ये असाल, नेमकं काय करायचं, हार्ट अँड ब्रेन, ज्यावेळेस हृदय आणि मेंदू, म्हणजे दिल और दिमाग का ज्यावेळेस कॉन्फ्लिक्ट चालू असेल, तुम्ही कन्फ्यूज असाल की काय डिसिजन घ्यायचे आहे, त्यावेळेस तुम्हाला फॉलो युअर हार्ट, तेव्हा तुम्हाला आपल्या हृदयाचं, आपल्या दिलचं तुम्हाला ऐकायचं आहे. तर आज स्वामीजींचे हे महत्वपूर्ण चार विचार आपण ऐकले. आज स्वामीजींना हेच या ठिकाणी आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी